नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द युनिक अकॅडमी प्रकाशित व मी लेखन केलेले आधुनिक भारताचा इतिहास द माइंडमॅप बुक या पुस्तकाची काही दिवसांपूर्वीच राष्ट्रस्तरीय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेने दखल घेऊन या पुस्तकास सन्मानित केलेले आहे. आणि तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की अशा प्रकारचं हे स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी निगडीत असलेलं पहिलंच आणि एकमेव पुस्तक आहे की ज्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा दर्जा प्राप्त झालेला आहे. प्रमुख दोन वैशिष्ट्यांच्या आधारावर या पुस्तकाला हा दर्जा मिळाला आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची कालखंडनीय व वर्षनीय रचना होय, आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाची आवर्त सारणी. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहूयात, आधुनिक भारताच्या इतिहासाची कालखंडनीय व वर्षनीय मांडणी म्हणजे जे कोणते गव्हर्नर जनरल्स होते त्यांच्या कारकिर्दीत ज्या पण काही भारतीय इतिहास विषयक ज्या काही घटना होत्या त्या आपण कालखंडनीय दिलेल्या आहेत. आणि 1885 पासून ते 1947 पर्यंत ज्या पण काही इतिहास विषयक घटना आहेत त्या आपण पूर्णतः वर्षनीय दिलेल्या आहेत. आणि आवर्त सारणी म्हणजे आपण 1757 पासून ते 1947 पर्यंतची एक आवर्त सारणी तयार केलेली आहे. या आवर्त सारणीमध्ये जे पण कोणते गव्हर्नर जनरल्स होते त्या गव्हर्नर जनरल्सचं धोरण साम्राज्यवादी होतं. साम्राज्यवादी असेल तर ते लाल कलरमध्ये आपण दिलेले, प्रशासकीय सुधारणावादी असेल तर ते पिंक कलरमध्ये दिलंय, तटस्थ असेल ते ब्लू कलरमध्ये, आणि उदारमतवादी असेल तर ते येल्लो कलरमध्ये. म्हणजेच वरच्या तीन कॉलममध्ये तुम्हाला लगेच लक्षात येतं की कोणते साम्राज्यवादी कोणत्या गव्हर्नर जनरलचं साम्राज्यवादी धोरण होतं, ते कोणत्या गव्हर्नर जनरलचं प्रशासकीय सुधारणावादी जे काही धोरण असतील ते. यानंतर आपण 1885 पासून ते 1947 पर्यंत मवाळ युग, जहाल युग आणि गांधी युग यामध्ये तीन कॉलम तयार केलेले आहेत. त्या तीनही कॉलममध्ये दरवर्षी काँग्रेसचं होणारं अधिवेशन, त्याचं स्थळ, त्याचे अध्यक्ष आणि ते वर्ष अशा प्रकारे आपण रचना दिली आहे. मवाळ युग, जहाल युग व गांधी युग या तीनही युगांची. आणि अशा प्रकारची ही इतिहासातली पहिलीच आवर्त सारणी गृहीत धरण्यात आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना इतिहास हा विषय अगदी सोपा होईल. या पुस्तकाची अनुक्रमणिका आपण पाहूया. अनुक्रमणिकामध्ये ते 1757 ते 1884 मध्ये जे पण कोणते गव्हर्नर जनरल्स असतील त्यांची आपण त्या त्या कालखंडात कारकिर्द, त्यांनी भारताविषयक केलेल्या सुधारणा, त्यांच्या कार्यपद्धतीतील दोष, त्यांनी भारतासंबंधी अवलंबलेले धोरण, त्यांच्या कार्यकाळात जे पण काही इंग्रजांचे महत्वाचे युद्ध झाले असतील त्या युद्धांची माहिती दिली. 1857 उठाव व बंड त्याची माहिती दिली. त्याची अगदी चार्ट तक्त्याच्या स्वरूपात आपण माहिती दिलेली आहे. इतर सर्व महत्वपूर्ण कायदे म्हणजे जे पण काही कायदे त्या त्या कालखंडात झाले असतील ते आपण दिलेले. भारतीयांनी स्थापन केलेले वृत्तपत्र व संस्था ज्या वर्षी स्थापन झाले त्या त्या कालखंडात आपण ते दिलेले आहेत. त्यानंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी, कोणत्या एखाद्या संस्थेची स्थापना झाली असेल किंवा ज्या पण काही एखाद्या क्रांतिकारकाने एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला असेल त्या त्या घडामोडी व इतर संकीर्ण. आणि 1885 ते 1847 पर्यंत आपण पाहू शकतो की त्याच वर्षात ब्रिटिश शासन व्यवस्था कशी होती, ब्रिटिशांनी पारित केलेले कायदे काय होते, ब्रिटिशांनी भारतात अंमलबजावलेले दोषयुक्त धोरण, दोषयुक्त पण दिलेले आहेत, अनुकूल धोरण पण दिलेले आहेत, अशा संबंधीचं हे पूर्ण पहिलं पुस्तक ठरलंय की जे पूर्ण कालखंडनीय व वर्षनीय देण्यात आलेला आहे. या पुस्तकाची आपण काही पेजेस पाहूयात. समजा रॉबर्ट क्लाईव्ह त्याचा कालखंड जो 1757 ते 1760 आणि 1765 ते 1767 होता, या कार्यकाळात रॉबर्ट क्लाईव्हची पार्श्वभूमी दिलेली आहे. त्यांनी दुहेरी शासन पद्धत जी सुरू केली होती त्याची माहिती, प्रशासकीय सुधारणा ज्या केल्या होत्या त्या देखील दिल्या. प्लासीची लढाई 1757 ही दिलेली आहे व इतर महत्वाच्या घडामोडी त्याच्या संबंधितल्या. त्याच्यानंतर वर्षनीय मांडणी म्हणजेच 1905 या वर्षात काय काय महत्व म्हणजे अधिवेशन कुठे झाले असतील ते दिले, अधिवेशनाचे अध्यक्ष दिलेले, या अधिवेशनात जे काही ठराव पारित झाले असतील ते दिलेले. त्यानंतर क्रांतिकारी त्याच वर्षात क्रांतिकारी हालचाल काय होती ती दिलेली, बंगालची जी फाळणी झाली ती दिलेली आहे, वृत्तपत्राची स्थापना दिलेली, स्वदेशी चळवळ दिलेली आणि व्हॉइस रॉयची पार्श्वभूमी दिलेली. कालखंडनीय व वर्षनीय मांडणी केल्यानंतर जी आपण आधुनिक भारताची इतिहासाची आवर्त सारणी तयार केलेली आहे, या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेऊन हे भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचं पुस्तक तयार करण्यात आलंय हा याला अशी याची नोंद घेऊन या पुस्तकाला हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा दर्जा प्रदान करण्यात आलाय. हा दर्जा प्रदान केल्यानंतर नुकतीच आपण या पुस्तकाची सुधारित तिसरी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. पुस्तक आता सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालंय. तरी ज्यांना पुस्तक घरपोच युनिक अकॅडमीच्या बुकशॉप मधून सवलतीत घरपोच मागवायचं असेल त्यांच्यासाठी खाली संपर्क क्रमांक दिलाय आणि अमेझॉन फ्लिपकार्ट वर देखील पुस्तक दिलेले त्याची लिंक खाली दिलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.